लड़का भाऊ देवा भाऊ देवा भाऊ, लड़क्या बहिणीचा लड़का भाऊ देवा भाऊ देवा भाऊ, भारतीय जनता पार्टीचा जय हो जय हो। पंडितजी आम्ही गणपती बाप्पाला आज हे आमचे दैवत आहेत, सगळ्या समाजाचे दैवत आहेत, त्यांना आम्ही साकडं घातले की आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊच बनावे, लाडक्या बहिणीचे भाऊ देवा भाऊ मुख्यमंत्री बनावे, यासाठी आम्ही आज गणपती बाप्पाला साकडं घातलं आहे सगळ्या। आणि ही गणपती बाप्पा आम्हाला माहिती आहे की आमची इच्छा पूर्ण करणार आहेत, तरी आमची म्हणजे आमची निष्ठा जी आहे ते गणपती बाप्पाकडे आहे, त्यामुळे गणपती बाप्पाला आम्ही साकडं घातले। मला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनी ही मागणी केलेली आहे, पण आमची मागणी देव बाप्पाला करणंही खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी आज गणपती बाप्पाला साकडं ढकायला आलो। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे रिझल्ट जर पाहिलं तर सगळ्यात जास्त सदस्य आमच्या भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत, आणि मागच्या वेळेस आमच्या देवाभाऊनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आहे, कमी संख्या असतानाही मोठं मन करून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे। तर मला असं वाटतं की आता पण माननीय एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा आणि माननीय देवाभाऊचं मुख्यमंत्रीपद मान्य करायला काहीच हरकत नाही, आणि ही जनतेची मागणी आहे।